गुरुने दाखवलेली दिशा कधीही चुकीची असू शकत नाही. आपल्या गतजन्मीच्या आणि या जन्मातल्या कर्मांची बेरीज वजाबाकी मांडून तो आपल्या भोगांना पूर्ण विराम देतो, याचंच प्रत्यंतर देणारी ही स्वामी लीला. दोन दिवस शिल्लक राहिले. कशी उभी करायची एवढी मोठी रक्कम? आता काही चमत्कार झाला तरच हे शक्य होईल. ज्या नोकरीच्या भरोशावर हे कर्ज घेतलं ती नोकरीही राहिलेली. पण आता या खरेदाराची वाताहत चुकवणं मला शक्य नाहीये आणि ती डोळ्या देखत पाहत राहणंही माझ्याच्याने होणार नाही. काय करावं? हे काय, हे अंतरुणावर नाहीत? रोज तर 10 वेळा हाक मारावी तेव्हा कुठे जाग येते, आणि आज इतके सकाळी सकाळी कुठे गेले असतील तेही मला न सांगता. मानसी, ए मानसी, उठ बाळा. अगं बाबा दिसत नाहीयेत, कदाचित जोशी काकांकडे गेले असतील. बघ, कालपासून भूकत होते मॉर्निंग वॉकला जायचं म्हणून. बघते आज बहुधा लहर आलेली दिसते. आई, बाबा जोशी काकांकडे नाहीयेत. जोशी काका तर फिरून आले सुद्धा. काकांकडे नाहीयेत, मग गेली कुठं? मला माफ कर मनीषा. एक नवरा म्हणून, बाप म्हणून मी नालायक ठरलो. तुला त्या तसल्या वाईट परिस्थितीच्या तोंडी देऊन मी तुला एकटीला सोडून आलो. 5,10,700 रुपये कुठून आणणार होतो का मी? इथे स्वामी समर्थांचा मठ कुठे? वटवृक्ष स्वामी मंदिर का? हसलत का? जो स्वतःच रस्ता भरकटलाय तो दुसऱ्याला काय मार्ग दाखवणार? तुम्हाला स्वामींच्या मंदिरात जायचंय ना? होय, मंदिरात जायचंय. हा रस्ता ना, हा सरळ मंदिराकडे जातो, तिथे जा. हा काय झालं? तुमची तब्येत बरी नाहीये का? काही मदत हवी आहे का? कोणी काही मदत करू शकत नाही साहेब, सगळ्याच्या पलीकडे गेलोय. काय शक्य आहे काय अशक्य आहे हे तुम्ही स्वतः ठरवण्याची चूक करू नका. परिस्थितीची कुऱ्हाड कोसळलेला माणूस दुसरा काय बोलणार? अस अशी काय परिस्थिती ओढवली आहे तुमच्यावर ते तरी कळू दे. ऐकायचं तुम्हाला?
मला तुमच्यासारख्या श्रीमंतांना आमच्या गरिबांची दुःख काय कळणार? त्यापासून बचाव करायला म्हणून मी घरदार सोडून निघून आलो सर. अरे पुरुषासारखा पुरुष तू का केलास असा पळपुटेपणा? 5,10,700 ही रक्कम आणि तिच्या पुढे तुझा सारासार विवेकही फिका पडला. अरे तुझ्या बायका मुलांनी आयुष्यभर तुझी साथ दिली, आपल्या मागे ते कशी परिस्थिती फेस करतील, परिस्थितीचा मुकाबला कसा करतील असा विचारही तुझ्या मनाला शिवला नाही असंच ना? नाही हो सर, खरंच माझ्या बायको मुलीवर माझं खूप खूप प्रेम आहे, खरंच खूप प्रेम आहे. ते दिसलंच ना. तशी काय स्वामी समर्थांवर सुद्धा तुझी श्रद्धा आहे, पण तीही तुझ्या कुटुंबियांवरच्या प्रेमासारखी पोकळ? तसं नाही साहेब, पावटळीत सापडलेल्या पाला पाचोळ्यासारखी अवस्था झाली होती माझी. परिस्थिती समोर मी लाचार लाचार झालो होतो. आपल्या भेकडपणाचं समर्थन करू नकोस. स्वामींचा भक्त म्हणवतोस ना रे तू आणि असं पळपुटेपणा करतोस? हे पहा, स्वामींना अशा पळपुटेपणाचा तिरस्कार होता. आणि काय रे तुझ्या बायका मुलांचा काय दोष होता? त्यांना टाकून काय आलास तू इथे? साहेब मीही प्रयत्न केले होते हो, खरंच प्रयत्न केले होते. सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरल्यावर मी हतबल झालो, पुढचे सगळे मार्गच खुंटले हो साहेब. मार्ग कधीही संपत नसत, आपला शोध संपतो. आणि मगाशी ते श्रीमंतीचं म्हणालास ना, श्रीमंती काय आभाळातून पडत नाही. हे बघ, असा परिस्थितीला शरण जाऊ नकोस. माझं दुःख माझं समस्या किती मोठ्या आहेत असं देवाला सांगतोस ना, त्याच्याऐवजी त्या दुःखाला सांग की अरे दुःखा, तुझ्यापेक्षा माझे स्वामी मोठे आहे. आपलं विहित कार्य आहे ना, ते निष्ठेने करत जा. फळाची अपेक्षा करू नकोस, ते स्वामींवर सोडून दे. काय रे तू राहणार आहे कुठला? घर कुठे आहे तुझं? मी सोलापूरला राहतो साहेब. सोलापूरला? मग आत्ता ताबडतोब सोलापूरला रवाना हो. आहे त्या परिस्थितीचा सामना कर. साहेब तुमची बॅग. साहेब 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 तुमची बॅग. साहेब साहेब अचानक इतकी कॅश मिळणं कोण होता तो माणूस? मुळात माणूस होता की स्वामी? Thank you.
स्वामी 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 नक्की स्वामी स्वामींनीच उद्योगपतीच्या रूपातून मला दर्शन दिलं. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. हो माझा ऐका, मी काय सांगते, थोडा वेळ यांची वाट बघूया ना. स्वामी आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढाव. थांबा, हे घ्या तुमचे पैसे. इतके दिवस कुठे गेला होता आणि एवढ्या पैशाची सोय कशी केली? स्वामी समर्थ, मनीषा तुझ्या सगळ्या प्रश्नांचं फक्त एकच उत्तर आहे माझ्याकडे. स्वामी समर्थ. मनीषा, मी मार्गभ्रष्ट झालो होतो, वाट फुटेल तिकडे चाललो. स्वामींनीच माझा कान पकडून मला वाटेवर आणलं आणि माझ्या कर्तव्याची मला जाणीव करून दिली. म्हणजे प्रत्यक्ष स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं? हो मनीषा. बाबा, म्हणजे तुम्हाला स्वामी आजोबा भेटले होते? हो बेटा. अगं, आपल्या स्वामींना काय अशक्य? स्वामी स्वामी, मी तुमचा अजन्म ऋणी राहीन. माझ्यासारख्या एका सामान्य भक्तासाठी तुम्ही स्वतः अक्षरशः धावून आला. तुला सांगतो मनीषा, असे हे आपले स्वामी. मनीषा, आपल्या स्वामींनी आपल्याला एक अभिवचन दिलंय. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तरीही आपण भीतो, हीच मोठी चूक करतो. बेटा बेटा, स्वामी आपल्या भक्तांचं कधीच वाईट होऊ देत नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जगात पैशांच्या खणखणाटाचा आवाज ऐकण्यासारखा दुसरा आनंद नाही. अक्कलकोट मधली माणसं श्रद्धाळू आहेत. नुसतं देवाचं नाव काढलं तरी कनबटीचे पैसे काढून देतात. पण अशी श्रद्धा जेव्हा ते त्या गोसावड्यावर दाखवतात ना, तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात जाते आणि काही केल्या मस्तक काही शांत होत नाही. परमेश्वर, सावकाश 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 सावकाश, या इकडे इकडे इकडे. पायऱ्या आहेत, पायऱ्या. सावकाश सावकाश, या इकडे. बसा बसा बसा. ऐक, हे घ्या पाणी पे. पाणी पे. या गावचे दिसत नाही. हो, आत्ता बरं वाटलं. अक्कलकोट गाव म्हणजे देव माणसाचंच दिसतंय. स्वामी समर्थांच्या सहवासाचा परिणाम घेतला. यांनी नाव घेतलं, त्याचं
नाव ऐकलं नाही असं एक दिवस जात नाही. असो काय काम काढलं? काय सांगू महाशय, मी नागू अण्णा मोरगावचा. इथे मी कशासाठी येणार हो? मग आंधळ्यास आणखी काय हवे? माझी दृष्टी गेली आणि डोळ्यांचं मोल मला कळलं. म्हणजे तुम्ही जन्मापासून आंधळे नाहीत तर? नाही हो, अगदी चार चौघांसारखा होतो मी. सगळं व्यवस्थित चाललं होतं. सरकारी नोकरी होती. आयुष्यात काही कमतरता म्हणून नव्हती. एक दिवशी संध्याकाळी कामावरून घरी परतताना धूसर दिसावायस लागलं. दोन दिवसात डोळे गेले. वैद्य झाले, हकीम झाले, पाण्यासारखा पैसा होता. पण निरर्थक. अखेर एक दिवस आमचे एक स्नेही तात्या मला भेटले. अण्णाचे हातपाय गाळू नका हो. होईल, सर्व काही ठीक होईल. कस ते सांगाल? अहो, अचानक आलेल्या अंधपणामुळे नोकरी सुटलेली. अजून मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण वगैरे प्रापंचिक जबाबदाऱ्या तशाच राहिल्या. तात्या सांगा ना, अहो साठवलेलं पाणी कितपत पुरणार? सांगा ना तात्या. तात्या अहो केलात की काय? नाही हो, आहे. असं कसा निघून जाईन मी? अडली गाय फटके खाय, जगाचा न्यायच आहे तो. अडचणीत सापडलेल्या माणसाला कोणीच वाली नसतो. सगळेच पाठ फिरवतात. म्हणून म्हटलं, माझी कर्मकथा ऐकून तुम्ही सुद्धा पाय काढता घेतलात की काय? नागू अण्णा, ओ हीच पारख केलीत का तुम्ही माझी? ओ विचारत पडलो होतो. नाही हो, डोळ्यासमोरचा अंधकार माझी बुद्धी सुद्धा गिळून टाकतो की काय असं वाटत? रागावू नका बर. असंच करा. अहो म्हणतात ना की मानवी प्रयत्न थकले की माणूस सरळ देवाला शरण जातो. तुम्ही तुळजापूरच्या भवानी मातेला साकडं घाला, ती तुमचं दुःख नक्की दूर करेल. पण तिकडे जाऊन करायचं काय? इतके दिवस माझी मनोभावे सेवा केलीस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. देवी माते, प्रत्यक्ष तू चाली आहेस. होय वत्सा, आता इथे राहू नकोस. अक्कलकोटला जा, तिथे दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ आहे. त्यांना भेट, तुझं दुःख तेच दूर करते. नागो अण्णा, एवढ्या पहाटे आणि चेहरा एवढा प्रसन्न, काय घडलंय तरी काय? पुजारी महाराज, आम्ही तुमच्याकडेच निघालो होतो. आजची पहाट माझ्यासाठी अतिशय शुभ ठरली आहे. अहो देवीने मला दृष्टांत दिलाय. तिनेच आज्ञा केली आहे अक्कलकोटात जाण्याची. तिथे श्री स्वामी समर्थ आहेत. ते साक्षात दत्ताचा अवतार आहे. स्वामींची भेट घेणं हाच माझ्या समस्येवरचा इलाज आहे. अहो देवी माताच. अरे वा वा, म्हणजे देवीचा अनुग्रह झालाय.
अहो मग वाट कसली पाहताय? आजच देवीची ओटी भरा, पूजा करा आणि निघा अक्कलकोटास. देवी आज्ञेपेक्षा मोठं काही आहे का या जगात? नागवण्णा तुमची दृष्टी गेली हे माहित होत, पण तुमची बुद्धीही भ्रष्ट झाली हे मात्र आता कळलं. अहो जे मोठमोठ्या हाकिमांना वैद्यांना जमलं नाही, जे साक्षात देवी मातेला जमलं नाही, ते हा गोसावड्या करणार? एक काम करा, आल्या पावली परत जा आपल्या गावाला. पण मी स्वतः तुम्हाला घरापर्यंत सोडायला येईन. नाही नाही, मी स्वामींना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. भेटून करणार काय? त्याला पाहता थोडंच येणार आहे. त्यापेक्षा एक काम करा, इथेच बसा. त्या गोसावड्याचं वर्णन करतो मी, हा? त्याचं चित्र डोळ्यासमोर आणा आणि मग जा परत तुमच्या गावाला. काय रे हो, स्वामी बिमी काही नाही आहे, गोसावड्या आहे गोसावड्या. लोकांनी डोक्यावर चढवून ठेवलंय त्याला, अर्धनग्न अवस्थेमध्ये फिरत असतो ना काय. उंच पुरा आहे, शरीर आणि धष्टपुष्ट आहे. नसेल तर काय, सेवेकरी आहेत दिमतीला, खायला प्यायला घालतायत, सोकावलाय. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? क्या अख्खं रामायण ऐकल्यानंतर विचारतायत रामाची सीता कोण? ज्याला भेटायला आलात ना, त्या गोसावड्याचंच वर्णन केलं मी आता. चला येतो मी. सावकाश सावकाश निघा. हो इकडे कुठे, तुमच्या परतीचा मार्ग तिकडे आहे. पण ही वाट स्वामींकडेच जाते ना. इकडे आहे काय आणि भेटून करणार काय तुम्ही? जा तुम्ही परत. मला तिथेच जायचंय, देवी आज्ञा झाली आहे ती पाळायलाच हवी. अरे कसली डोंबलाची देवीची आज्ञा, भास आहे तुमचा नुसता भास. तुमचा भास माझ सत्य. म्हणजे एवढं सांगू नये. आता इथपर्यंत आलोय तर स्वामी दर्शन घेऊनच जातो. जा सावकाश सावकाश. काय या लोकांना त्या स्वामीचं वेड लागलंय कोणास ठाऊक. ते म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी. हे पा स्वामी आले. स्वामी 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 स्वामी. भवानी माते स्वामी. आता कशाला नागवण्णाचं लचंड माझ्या मागे लावलंयस? मला थोडीशी विश्रांती घेऊ देत. जा बाबा नागवण्णा जा. पण स्वामी महाराज. पंढरपूरला जा, माझ्यापाशी नको येऊस. पण स्वामी महाराज. हो स्वामींचं ऐका, तुम्ही भाग्यवान आहात. अहो पहिल्याच भेटीत तुम्हाला स्वामींच्या मार्गदर्शनाचा लाभ झालाय. निशंक मनाने पंढरपूरला जा. नाग्या आता कानही कामातून गेले वाटत तुझे. चल जा चल. तो अरे ऐकू येत नाही तुला का? आता हाणू रट्टा पाठीत स्वामी.
पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन आलो. आता कुठे जाऊ, काय करू, काही सुधरत नाही, काही सुचत नाही. स्वामी समर्थांचा आदेश तर पाळला. आपणच नागव नका हो, पण आपण अक्कलकोट होऊन निरोप आलाय मला. मी नेत्रे वैद्य, या विठ्ठल मंदिराच्या मागेच माझं घर आहे, तिथे आपण जाऊया. एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल, मग तुम्हाला दिसायला लागेल. चला. सांभाळून जरा बस. सावकाश. तुम्ही आता तुमच्या घरात आहात, इथे तुम्ही आता शांत पडून राहायचं. हो, शस्त्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली बरं. ही पट्टी उद्या सकाळी तुमची पट्टी तुम्ही काढली तरी चालेल. आणि मग नंतर? त्यानंतर तुम्ही ते पाहालच, आपल्या डोळ्यांनीच पाहाल. दिसायला लागलं अगदी पूर्वीसारखं, स्वच्छ आणि लख. स्वामी, तुम्ही मला आंधळ्याला दृष्टीदान दिलं. इथं पंढरपुरात आलो, त्या वैद्यांची भेट झाली आणि माझ्या नजरेसमोरचा काळोख दूर. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मंदिराच्या मागे तर आलो. ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ, ते नेत्रवैद्य कुठे राहतात सांगाल का? कोण नेत्रवैद्य? हो, कोण म्हणजे काय? काल त्यांनी मला इथेच आणलं होतं. कोण आहे? स्वतः वैद्यांनी विठ्ठल मंदिराच्या मागे राहतात असं म्हणाले होते ते. अहो, काय मस्करी करताय? इथं पंढरपुरात कोणीही नेत्रवैद्य नाही. असं कसं होईल? त्यांनी मला माझी दृष्टी परत दिली. त्यांच्या पायावर डोकं ठेवायचंय मला. अहो, पंढरपुरातल्या एकूण एक माणसाला ओळखतो मी. इथे कोणी नेत्रवैद्य नाही. अहो, पण कालच त्यांनी माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. हो, मग साक्षात विठ्ठलच आला असेल तुमच्यासाठी धावून. विठ्ठल असतो फक्त अक्कलकोटचा. स्वामी, स्वामी,
स्वामी 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 काय रे नाग्या काय बघतोयस? मला तुमचं हे रूप माझ्या डोळ्यात भरून घेऊ दे. आजपर्यंत या डोळ्यांना उपवास घडला होता, आज त्याचं पारण फिटलं. हे आता कळतंय? त्यावेळी सांगत होतो ऐकत नव्हतास. पाठीत रट्ट आणायची वेळ आणली होतीस. स्वामी मी मूड होतो, अज्ञानी होतो, आंधळा तर होतोच. मग आता अगदी त्रिकाल ज्ञानी झालायस वाटत. फार अक्कल आली आहे तुला. स्वामींची लीला अगाध आहे. स्वामी जे बोलतात त्यामागे फार गहिरा अर्थ असतो. गुरु आज्ञा प्रश्न न विचारता पाळली तर कल्याण नक्की होईल. पण हे अजून त्याला कुठे कळतंय? अजूनही त्याच्या मनात प्रश्न किंतु आहेतच. विचार विचार काय ते. मनात शंका ठेवू नकोस. अरे मनात शंका ठेवशील तर त्या शंकेचा भस्मासूर होईल. आता बोलतोयस का हणुरट्टा पाठीत? स्वामी तुम्ही मला पंढरपूरलाच का पाठवलं? भोगांच्या अंताचं स्थान आणि वेळ ठरलेली असते. चुकवो म्हणता चुकवता येत नाही. तुझ्या भोगांचा अंत त्या क्षेत्री व्हावा हे विधिलिखित होत, म्हणून तुला पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कभी तो दिन की शुरुआत सही ढंग से कीजिए. जेव्हा बघावं तेव्हा त्या हिंदू साधूचं नाव तोंडात. मां इनका ये बर्ताव देख के मुझे इनका बेटा कहने में शर्म आ रही है. एक तो एक अल्लाह का बंदा और ऊपर से ये गिरी हुई हरकतें. बेटा मी असं कोणतं लाजिरवणं काम केलंय जरा मला कळेल का? अब्बा मुसलमान है ना आप, तरी पण आपला धर्म धाब्यावर बसून एका काफिराचं नाव घेता. अरे अल्लाचे गुन्हेगार आहात तुम्ही. खुदा का कहर होगा तो? बेटा ऐसा कुछ नहीं होगा. अरे यही तो गलती करते हैं हम समझने में. अपना मजहब निभाने का मतलब दूसरे मजहब से बैर करना नहीं होता है. हे ईश्वर या अल्लाह हे सगळं माझ्यासाठी एकच आहे. जात धर्म इन सभी चीजों से मैं परे निकल चुका हूं बेटा. यही बात हेच हजम होत नाही ना आपल्याला. कोण शिकवतं कोण तुम्हाला हे सगळं? स्वामी बस सब उन्हीं की देन है. जगातले ईश्वरी तत्व एकच आहे. तो कोई उसे अल्लाह कह के नमाज पढ़ता है, तो कोई भगवान कह के उसकी आरती उतारता है. क्या फर्क पड़ता है चाहे किसी भी नाम से पुकारो. शेवटी आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचतेस. हाँ उसे सच्चे दिल से पुकारना चाहिए. लो सुनो इनकी बड़ी बड़ी बातें सुनो. हम छोटे लोग हैं, अपनी इज्जत का ख्याल करते हैं हम. तुमच्या या अशा वागण्यानं
बिरादरी तोंड दाखवायची लाज वाटते आम्हाला. फातिमा, अरे दुनिया माणूस आहे काय साडा. अल्लाच्या जागी स्वामींचं नाव घेतलं म्हणून लोकांनी वाईट टाकलं तरी मला त्याची पर्वा नाही. मला फक्त स्वामी भक्ताचा धर्म निभावायचा. इस जन्म में सिर्फ इतना काफी है. आपसे तो बात करना ही बेकार है. आणि काय हो, सगळ्यांना इतकं दुय्यम समजता. तो कोण तो? तो स्वामी कोण? तो लागतो कोण तुमचा? माझे गुरु आहेत ते, माझे ईश्वर, माझे भगवान, माझे अल्लाह पण तेच आहेत. माझे सब कुछ तेच आहे. स्वामी स्वामी स्वामी, काय दिला का त्या स्वामींनी तुम्हाला? ऐसी कोणसी पट्टी पडाई आहे जो तुम्ही आपला हा धर्म सोडून त्या स्वामीच्या रंगात रंगून गेलाय? एक नवी दृष्टी, एक नवी दिशा. पण स्वामींनी जे काही दिलंय ना, ते बघायला तशी नजर तयार करावी लागते. जाऊ दे, हा वाद घालू तेवढाच सोडाय. फातिमा, निघतो मी, एका महत्वाच्या कामगिरीवर जायचंय. घर लौटने में देर होगी, शायद सुबह भी हो सकती है. ये तुम्ही. अरे पण जमादार साहब, इतनी देर कहां होगी ये तो बताते जाओ. तीन कैद्यांना घेऊन एका कोठडीना दुसऱ्या कोठडी जायचंय. बड़ी सावधानी बरतनी पड़ेगी, खूप जोखमीचं काम आहे. ये तुम्ही. जरा कचके पकडना, जरा पण सेल सोडू नकोस. फार बनेल आणि खतरनाक गुन्हेगार आहे ते. कधी गुंगार देऊन जातील ना, कळणार सुद्धा नाही. नाही जमादार साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. अरे काळजी कशी नको करू? असल्या या बनेल आणि खतरनाक कैद्यांना पलीकडच्या गावात तहसीलदाराच्या निकालासाठी घेऊन जायचं खूप जोखमीचं काम आहे. बस इनको एक बार वहां सही सलामत पोहोचा दू, मैं चैन की सांस लूंगा. पण जमादार साहेब, आजच एवढं विशेष काय आहे? यापूर्वी अशा घटना घडल्या असतीलच ना? हो ना. अरे बाबा, नोकरीच तशी आहे. पूरी जिंदगी खतरों से खेलते आया हूं. आणि आता काय, माझ्या कारकिर्दीची थोडीच वर्ष बाकी आहे. ते तुमच्यात म्हणतात ना, हत्ती गेला आणि शेपूट बाकी राहिलं. स्वामींच्या कृपेने माझ्या कारकिर्दीत माझ्यावर कसलाही दाग लागला नाही. बस माझी बाकीची कारकिर्द अशीच बेदाग राहू दे. ही आखरी ख्वाहिश आहे. अरे काय झालं, जाऊ बसको.